रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, 22 आमदार अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत. अजित पवार यांच्याकडे जास्त आमदारांचं बहुमत आहे तर शरद पवार यांच्याकडे फार कमी आमदारांचा पाठिंबा आहे. असं असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट पडलेली नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं घडतं याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत. अजित पवार गटातला एक नेता आमदार एकत्रित करतो आहे. 10 ते 12 आमदार आहेत ते भाजपाच्या चिन्हावर लढायचं म्हणत आहेत. राहिलेले 22 आमदार हे वेगळी भूमिका घेतील. त्यांचं असं म्हणणं असेल की शरद पवारांसोबत चला, मग त्यांच्या पक्षात कोण राहील असा सवाल करत रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला माहीत नाही की का डावलला जात आहे कसं आहे, की शेवटी बीजेपीचा तो निर्णय असतो आणि बीजेपीचं कसं असतं की बीजेपी फक्त बीजेपी या चिन्हाचा आणि पक्षाचा विचार करते, मित्रपक्षाचा कुठेही तिथं ते विचार करत नाही. आणि टप्प्याटप्प्याने जशी एखाद्या मित्रपक्षाची मदत ही आपल्याला लागत नाही तसं त्या पक्षाला संपवण्याची प्रथासुद्धा बीजेपीमध्ये आहे. तुमच्याकडे काही आमदार येणार असल्याची चर्चा केली जात आहे, काय कितपत तथ्य आहे, कुणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय का? लोकसभा होऊ द्या, त्यानंतर बरंच काही आपल्याला कळेल. त्याचबरोबर बारामतीमध्ये जेव्हा पवारसाहेब व्यासपीठावर आले, ज्या पद्धतीने युवा पिढीने आणि विद्यार्थ्यांनी साहेबांचं स्वागत केलं, तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक आमदारांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यातले बरेच जण कदाचित बीजेपीकडं तिकीट मागण्याची शक्यता आहे आणि बहुतांश चांगल्या विचाराचे दबाव तंत्राने तिकडून गेलेले जे काही आमदार असतील तर परत एकदा पवारसाहेबांकडे येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.